नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा बाळकट्ट्यावर स्वागत करत आहे। मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना। मित्रांनो, आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे ऑफ इंडिया याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। ब्रिटिश रूल ओव्हर इंडिया म्हणजेच भारतावरील ब्रिटिश राज्य ही कल्पना करताच आपल्या अंगावर शहारे येतात। भारतावरील ब्रिटिश राज्याचा इतिहास 1858 ते 1947 पर्यंतचा आहे। 1858 मध्ये ब्रिटिश सिस्टम ऑफ गव्हर्नन्स ची स्थापना झाली, ज्यात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता क्वीन व्हिक्टोरिया यांच्या हातात सोपवण्यात आली। पुढे 1876 मध्ये क्वीन व्हिक्टोरिया हिला भारताची राणी घोषित केले गेले। हे राज्य भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत सुरू राहिले। ब्रिटिश राज्य संपवण्याकरिता आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी खूप मोठा लढा दिला, ज्याचा परिणाम म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं। पण मित्रांनो, भारताला जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी त्यावेळेस भारताकडे स्वतःचे संविधान म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन नव्हते, आणि म्हणूनच आपल्या स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान बनवण्यास सुरुवात झाली। आणि 26 जानेवारी 1950 भारतीय संविधान अंमलात आले, आणि हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे ऑफ इंडिया घोषित केला गेला। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या प्रजासत्ताक दिनाविषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 या साली भारताला ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य मिळालं। त्यावेळेस ब्रिटिश भारत दोन स्वतंत्र राजवटीत विभागला गेला, एक म्हणजे आपला भारत आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान। भारताला जरी ऑफिशियली स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आपला देश ब्रिटिश राजवटीपासून पूर्णपणे स्वतंत्र झाला नव्हता, कारण त्यावेळेस भारताच्या संविधानिक राजशाहीचे प्रमुख किंग जॉर्ज सिक्स होते आणि लॉर्ड माउंट बॅटन हे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नियुक्त केले होते। त्यावेळेस भारताकडे स्वतःचे कायमस्वरूपी संविधान नव्हते। संविधान म्हणजे पूर्वनिर्धारित नियम व सिद्धांत जे देश चालवण्याकरिता अतिशय गरजेचे असते, आणि म्हणूनच भारतीय संविधान बनवण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली। या समितीने 4 नोव्हेंबर 1947 भारतीय संविधानाचा पहिला ड्राफ्ट तयार केला। पुढील 3 वर्ष या ड्राफ्टमध्ये सुधारणा करण्यात आली आणि अखेर 26 जानेवारी 1950 भारतीय संविधान अंमलात आले आणि भारत हा लोकशाही गणराज्य बनला, आणि म्हणूनच या दिवसाला गणतंत्र दिवस या नावाने देखील ओळखलं जातं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचा शिल्पकार संबोधलं गेलं आहे। मित्रांनो, 1950 भारताला पूर्णपणे ब्रिटिश सत्तेपासून मुक्ती मिळाली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली। तेव्हापासून या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ 26 जानेवारी हा पब्लिक डे म्हणून साजरा केला जातो। देशातील संपूर्ण शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय, त्यानंतर प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आणि सोसायटीजमध्ये हा सण साजरा केला जातो। पण गणतंत्र दिवसाचा मुख्य सोहळा हा नवी दिल्लीतील राजपथ येथे होतो। इथे देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं, त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाते आणि एकत्रितपणे राष्ट्रगीत म्हटलं जातं। या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे रिपब्लिक डे परेड, ज्यात इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान सहभाग घेतात। त्या मागोमाग प्रादेशिक देखावे, लोकनृत्य, देशभक्ती गीत आणि मिलिटरी बाईक शोचे आयोजन देखील केले जाते। तर मित्रांनो, या परेडच्या माध्यमातून भारताची विशेषता म्हणजेच अनेकतेत एकता दर्शवली जाते। तर मित्रांनो, ही होती आपला राष्ट्रीय उत्सव म्हणजेच रिपब्लिक डे विषयीची माहिती। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला जरूर कळवा। आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर आणि लाईक करा, आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही जरूर दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की त्वरित तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील। तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्यासाठी। तोवर धन्यवाद।